हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आत्ता आम्ही आलो आहे बिर्ला गणपतीला, तर चला आपण गणपतीचं दर्शन घेऊ। आणि आसपासचा नजारा तर दाखवणारच आहे ह्या व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा। त्याला माझ्या आजी एवढी तर उद्या गर्दी किती असेल र, उद्या संकष्ट चतुर्थी अवघड आहे। आज बरीच गर्दी, पण आज एवढी गर्दी, तीन दिवस सुट्टी आहे। मंगळवारी सोमवारी मंगळवारी पण मिरची सुट्टी बरेच चार दिवस विकण्यासाठी का। आता गणपतीला इथं पण चढायलाय, मी तर ऑलरेडी थकले आहे। घेऊ त्याला मी काय ना, ते पण पूर्ण मीच घेतलं होतं बरं का। आज काय नाही, दोघांनी मिळून घेतलं होतं मजा। एवढं बाहेर आहे चढायला, आणखी तर बिल माझरे आणून बसला माणसं बघ। तिथं काय उतडा आहे तो, तिथं काय मस्ती आहे तुझी देवा बाप्पाच होते, देव बाप्पाचा। शू बाय बाय। इकडं पण भरपूर बाहेर आहे चढण्यासाठी, एकदम मस्त वाटतंय डा। थंड थंड हवा, थोडी थोडी बुरबूर, फिलिंग एकदम मस्त। तर गणपती बाप्पाला आलो, वरती पण भरपूर गर्दी दिसते। मध गोळा करायला आले कशाला, काय चाललंय परत थोडस काय चाललंय। आणि पाणी खेळतय ते बारवाटा आहे ना इथं, एवढं मोठं तिकडचं डोंगर इतकं सुंदर दिसतंय ना, किती सुंदर ना। धुकं 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 धुकं, पाऊस यायला लागला। खाली सोडतो तो म्हणतोय मला खाली सोडायचं आहे, निघत होतो आपण लगेच। नाचतोय पाण्यात दर्शन वगैरे झालं आणि बसले, खूप मस्त वाटते। पाऊस वगैरे ते चौराई माथ्यावरून आलं डोंगर चढून उतरू, त्यानंतर बारा कोलेज तुम्हाला किती मोठी मूर्ती आहे आणि गर्दी पण खूप आहे। आणि आज रविवार त्यामुळे जास्त गर्दी आहे, आणि उद्या संकष्टी चतुर्थी आहे। दर्शन तुम्ही करा माझ्या मोबाईलमधूनच देवबाप्पाचं। शिवांचं इतकी मस्ती चालू आहे ना, गणपती बाप्पा कुठे आहे, गणपती बाप्पा दाखवते उंदीर मामा, उंदीर मामा आहे का, उंदीर मामा काय खाते लाडू, तिकडं उंदीर मामा दाखवते, तिकडं कुठं उंदीर मामा दिसला काय। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा कुठे आहे, तिकडं आहे
हा तिथे आहे गणपती बाप्पा. उंदीर मामा, उंदीर मामा इकडे आहे. काय दाखवत काय बल्प. उंदीर मामा आहे का तुम्ही? उंदीर मामा तिकडे आहे खाली. लाडू खातो, लाडू खातो उंदीर मामा. लाडू खातो मस्त वाटलं येऊन तिथं निसर्गाच्या सानिध्यात. आणि चौराई डोंगर जास्त तिथं जंगल झाडी होती, मनुष्य नव्हते तिथं, त्याच्यामुळे मनुष्य प्राणी तिथं घाबरला नाही. खाली सोडा म्हणायचं खेळायला. खाली तिथे चिखलात काही चिखल गवत उपटायचं. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि गणपतीचं दर्शन घ्या उद्या तुम्ही. उद्या हा ब्लॉग येईल, अपलोड होईल, एडिटिंग झाली तर, वेळ भेटला तर. तसं भेटणार करेनच मी, कारण उद्या सगळ्यांना दर्शन द्यायचं आहे ना गणपती बाप्पाचं. परत घेऊनच न्यायचं बाहेर, लय उद्योग करायला लागले आता. मावून त्यांच्या घरी ठेवून द्यायचो. चालू पावभाजी, पावभाजी खाणार आम्ही. मिस्टरांची सोलकडी. हाय फ्रेंड्स, तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी स्ट्रीमर दाखवलं होतं, तर एका ताईंनी मला म्हणजे कमेंट केली होती की याबद्दल थोडीशी माहिती सांग, यूज करायचं ते पण सांग. तर मी आजच्या व्हिडिओत तेच सांगणार आहे आणि अमेझॉनवरून मी काय काय शॉपिंग केली त्याचे पण मी रिव्ह्यू देणार आहे, ते पण खरे खुरे रिव्ह्यू सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले मी आता स्ट्रीमर दाखवते, आयब्रो स्ट्रीमर. तर या प्रकारची पॅकिंग आली होती त्याची आणि अशी पॅकिंग आली होती. यामध्ये त्यांनी हे दिलं, त्यांनी चार्जिंग करण्यासाठी केबल दिली होती, त्यानंतर हे स्ट्रीमर आणि हा एक ब्रश दिला होता, हे एक दिलं होतं जर फेसचे वगैरे हेअर रिमूव्ह करायचे असेल तर. आणि या प्रकारचा आहे ते स्ट्रीमर, हे त्याचं आयब्रो करण्यासाठी जे टोक लागतं तर ते हे स्ट्रीमरचं आहे. तर इथं असं आपण फिट करू शकतो त्याला. इथं बटन दिलेलं आहे ऑन ऑफ करण्यासाठी आणि चार्जिंगला लावू, जेव्हा आपण चार्जिंग लावू तेव्हा इथे लाईट ऑन होते. तर या प्रकारे आपण ट्विस्ट करून ऍडजस्ट करू, ऍडजस्ट नाही म्हणजे ट्विस्ट करून आपण प्रॉपर लावू शकतो त्याला. आणि जेव्हा ऑन करू तर असा आवाज येतो आणि इथे लाईट पण ऑन होते. आणि ऑफ, हेच ऑन ऑफला एकच बटन दिलेलं आहे. तर आपण याचा वापर करू शकतो आयब्रो करण्यासाठी. पण जेव्हा आयब्रोचे हेअर थोडे थोडे ग्रोथ झालेले असन तर याचा यूज आपण करू शकतो. आणि जर जास्तच ग्रोथ झालेले असन तर प्रॉपर शेप देता येतो काही माहीत नाही मला, कारण मी जास्त आयब्रो ग्रोथ झाले तेव्हा मी केलेलं नाही. थोडेफार केस म्हणजे जे थोडेफार हेअर ग्रोथ झाले तेव्हाच मी ट्राय केलं होतं. तर मला चांगला वाटला होता याचा रिव्ह्यू. पण याच्यापेक्षाही चांगले चांगले ब्रँडचे अवेलेबल आहे आयब्रो ट्रिमर, याच्यापेक्षा चांगले चांगले ब्रँडचे अवेलेबल आहे आणि तुम्हाला अमेझॉनवरती मिळूनच जाईल. तर हे स्वस्तात मस्त मी खरेदी केलं होतं, पण चांगल्या पैशांचं पण चांगलं ब्रँडचं येऊ शकतं. तर तुम्ही अमेझॉनवर व्हिजिट करा, तुम्हाला चांगल्या चांगल्या प्रकारचे स्ट्रीमर मिळून जातील. आणि तर याचा रिव्ह्यू मी शॉर्टकटमध्ये सांगितला आहे, जर कोणाला पाहिजे असेल तर याची लिंक मी देईल डिस्क्रिप्शनमध्ये. आणि याच्यापेक्षा चांगले तुम्हाला अमेझॉनवरती मिळून जातील. आणि आता मी दुसरा प्रॉडक्ट दाखवणार आहे. तर हा टॉप मी घेतलेला आहे, दिसतोय हा टॉप मी घेतलेला आहे, ब्लॅक कलरचा आहे. फ्रंट साईडला बटन्स दिलेले आहे, दोन्ही साईडनी पॉकेट आहे या प्रकारे. आणि स्लीव्ज लॉंग आहे आणि खाली स्लीव्जला बटन दिलेलं आहे. आणि अमायरा ब्रँडचा आहे याचा पण मला कपडा छान वाटलाय. थोडासा थिन आहे पण कॉटनचा आहे आणि चांगला वाटतोय, घातल्या
होता तर मला छान वाटलं घातल्यावर, कम्फर्टेबल वाटला व्यवस्थित। तर हा याची लिंक पण मी ना डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन जर तुम्हाला पाहिजे असेल तर। तर बघू शकता ही साडी मी ऑर्डर केली होती आणि साडीचा कपडा खरंच खूप छान आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल कमी किमतीत चांगली वस्तू तर तुम्ही घेऊ शकता, चांगली आहे साडी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावर ब्लाउज पीस भेटलाय, थोडेसे निघाले धागे वगैरे, पण आपण ते कट करून व्यवस्थित करू शकतो। आणि इथे ब्लाउज पीसला तुम्ही बघू शकता डिझाईन वगैरे दिलेली आहे, कलर पण खूप छान वाटतो आणि त्याचे काठ आहे ना छोटे काठ आहे तर ते पण खूप छान दिसत आहे। दुसरं प्रॉडक्ट दाखवते आता। तर हा मिस्टरांसाठी मी टी शर्ट ऑर्डर केला होता आणि त्यांना खूप छान दिसतोय। आणि ह्या ब्लॉग मध्ये पूर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेनच कसा आहे टी शर्ट आणि घातलेला आहे त्यांनी पूर्ण ब्लॉग मध्ये। कलर पण खूप छान आहे आणि एकदम सॉफ्ट आहे, कॉटनचा आहे आणि स्लीव्ज शॉर्ट आहे आणि कॉलरचा आहे। तर खूप छान आहे हा टी शर्ट। तुम्हाला जर तुमच्या मिस्टरांना किंवा कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही नक्की हा टी शर्ट घ्या। मी याची लिंक देईन मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये। पुढचा टॉप दाखवते। हा टॉप पण पूर्ण ब्लॉग मध्ये मी घातलेलाच आहे। तर हा टॉप पण मी पूर्ण ब्लॉग मध्ये घातलेलाच आहे। 3/4 स्लीव्ह दिलेली आहे आणि जर आपल्याला डिझाईन्स वगैरे म्हणजे ऍडजस्ट करायचे असेल तर इथं नॉट्स पण दिलेले आहे। आणि जर आपल्याला फुल स्लीव्ह ठेवायचे असेल तर आपण इथं ऍडजस्ट करू शकतो। आणि या सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर अमेझॉन वर जा, विजिट करा। आणि अमेझॉन वरती सेल चालूच असतात, आता भरपूर सेल्स होऊन गेले 15 ऑगस्टचे, त्याच्या आधी पण होऊन गेले आणि याच्या पुढे पण सेल्स येतच राहतात अमेझॉन वरती। जर तुम्हाला सेल्स मध्ये पण खूप ऑफर्स भेटत असतात, आपल्याला खूप पर्सेंट मध्ये सूट भेटत असते तर त्याचा पण आपण फायदा घेऊ शकतो सेल्स मध्ये। आणि तसंही पण प्राइस आहे आपल्या, तर तुम्ही घेऊ शकता। आणि हे सगळे जे मी ऑर्डर केले आहे ते कमीत कमी प्राइसचेच आहे बरेचसे। आणि तुम्हाला पाहिजे असेल ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणारच आहे।